जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील पोहूर येथे गेल्या 15 दिवसांपासून धनगर समाज बांधवांच्या वतीने विविध मागण्यांसाठी अमरण उपोषण सुरू असून आज आमदार एकनाथराव खडसे यांनी या उपोषणकर्त्यांची भेट घेत त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या। धनगर समाजाच्या या उपोषणकर्त्यांकडे गेल्या 15 दिवसात कोणत्याच पदाधिकारी किंवा अधिकाऱ्यांनी लक्ष दिले नसल्याचे ऐकताच नेहमी संकटाच्या वेळी धावून जाणारे संकट मोचक आता कुठे गेले, आपण दिलेले शब्द पालन करण्याची त्यांच्यात क्षमता नाही आहे, त्यामुळे आता धनगर समाजाकडे यायची त्यांची हिंमत नाही आहे, असे वक्तव्य यावेळी एकनाथराव खडसे यांनी केले आहे। मी सर्वच राज्य शासनाचा या ठिकाणी निषेध करतो। आमचे धनगर समाज बांधव 15 दिवसांपासून त्या ठिकाणी उपोषण ठिकाणी बसलेले आहेत, त्यांचं आमरण उपोषण त्या ठिकाणी सुरू आहे, परंतु शासनाचा कोणताही प्रतिनिधी त्या ठिकाणी आजपर्यंत तिथे गेला नाही किंवा त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या देखील ऐकून घेण्याची त्यांची तसदी घेतलेली नाहीये। आणि काल देखील त्यांना वेळ दिलेली असताना त्या ठिकाणी ती वेळ त्यांनी नाकारली, कृपया याची दखल या ठिकाणी घेतली जावी। गेले 15 दिवसांपासून धनगर बांधव या महाराष्ट्रामध्ये उपोषण, हे आंदोलन, निषेध मोर्चा, रस्ता रोको या माध्यमातून आपल्या मागण्या सरकार दरबारी लक्ष वेधून करण्यासाठी करत आहे। पण या महाराष्ट्रामधील महायुतीचं सरकार तुमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे। खरं म्हणजे देवेंद्रजींनी या संदर्भामध्ये बऱ्याचदा घोषणा केल्या आणि मला आठवत ते 2004 साली माननीय अटल बिहारी वाजपेयी सोलापूरला आले होते आणि सोलापूरला धनगर समाजाचे जवळपास 3 लाख लोक जमले होते। त्यावेळचे माननीय पंतप्रधान होते, मी त्या कार्यक्रमाला उपस्थित होतो। अटलजींच्या गळ्यामध्ये आम्ही ढोलही टाकला होता, ढोले वाजवायला लावला होता अटलजींच्या धनगर मेळाव्यात। आणि तेव्हापासून धनगर समाजाच्या या मागण्यांना पाठिंबा राहील असं वक्तव्य त्या कालखंडामध्ये केलं होतं। त्याला तर जवळपास 20 वर्षाचा कालखंड झाला, परंतु अजूनपर्यंत धनगर बांधवांना न्याय मिळालेला नाही। महाराष्ट्रामध्ये हा धनगर समाज फार मोठा आहे, धनगर हटकर वगैरे त्यातल्या पोटजाती आहे आणि या ठिकाणी खरं म्हणजे लोकप्रतिनिधींनी सरकारच्या येऊन भेट द्यायला पाहिजे होती। त्या धनगर समाजाच्या काय मागण्या आहे हे ते ऐकून घ्यायला पाहिजे होतं। नेहमी संकटामध्ये धावून जाणारे संकट मोचक आता कुठे गेले? नेहमी प्रत्येक ठिकाणी जरांग इकडे जातील, ओबीसी इकडे जातील, इकडे जातील, तिकडे जातील, मग धनगर समाजाकडे काही येत नाही, कारण धनगर समाजाकडे येण्याची यांच्याकडे हिंमत नाहीये आणि आपण दिलेला शब्द पालन करण्याची क्षमता असं यांच्यामध्ये नाही आणि त्यामुळे आंदोलन अधिकाधिक तीव्र होत आहे, त्याच्याकडे लक्ष दिलं जात नाही। बाहेर फिरतायत, गंमत पाहताय, म्हणून आता माझं धनगर बांधवांना विनंती आहे की आता यांना खऱ्या अर्थानं धडा शिकवण्याची आवश्यकता आहे। जर तुम्ही आम्ही मागणी केलीच नव्हते, म्हणजे मुळामध्ये मला माहित आहे की धनगर समाजानं फार पूर्वी, तुम्हाला इतिहास जर सांगायचा असेल 20-25 वर्षापूर्वीचा, तर फार कमी लोकांकडून अशा स्वरूपाची मागणी होती। पण सोलापूरला मोठं अधिवेशन घेतल्यानंतर त्या मागणीची तीव्रता वाढली आणि हळूहळू सरकारने पण त्याला हवा दिली। सरकारने हवा दिल्यानंतर खूप राज्यभरामध्ये धनगर समाज जागा झाला आणि आपल्या न्याय हक्कासाठी तो संघर्ष करायला लागला। आता माझं सरकारला एवढंच आहे की या ठिकाणी लक्ष घालावं, लवकरात लवकर त्यांना न्याय मिळेल, धनगर समाजाला न्याय मिळेल अशा स्वरूपाची व्यवस्था करावी, कोणावर अन्याय करावा अशी भूमिका नाही, पण आम्हाला न्याय मिळायला पाहिजे, आमचा जबाब काय आहे, त्यामुळे न्याय मिळण्याच्या दृष्टीनं पावलं उचलावी एवढंच सांगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, एळकोट एळकोट, एळकोट एळकोट, एळकोट एळकोट।
या बातमीत तेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.